मी सर 2014-15 क्रॉप लोन उचललं होतं 50,000 रुपये, तर 2017 फडणवीस सरकारनं जी माफी केली ती त्याच्यात 1.5 लाखाचा जी आर होता, तर त्याच्यात बँकेवाल्यानं आम्हाला सांगितलं की तुमचे 22,000 रुपये माफ झाले. त्याच्यानंतर 2018 त्यांनी मला 22,000 रुपये दिले आणि आता या ठाकरे सरकारच्या काळात जी माफी झाली याच्यावर माझ्याकडे नोटीस येईल. आपलं नोडूज आहे, या नोडूजमध्ये 80,000 रुपये माफी आलेली आहे आणि बँकेत गेलो, हिंदीचं नोडूज दिलेलं आहे त्यांनी मला. बँकेत गेलो तर त्यांनी सांगितलं की 60,000 रुपये भरावं लागतात पुन्हा, तर कोण्या आधारावर एक आणि नेमका गोंधळ काय आहे याच्यात हे आमच्या लक्षात येईल. आमचं जे कर्ज उचललेलं होतं त्या कर्जामध्ये 2 वेळेस माफी असून एकही बस नाही. माझे उचललेले पैसे जेवढे त्याच्यापेक्षा दुप्पट भरायला सांगितले त्याने, आणि भरा म्हणजे एवढा तगादा लागला की कोर्टामार्फत तुम्हाला नोटीस पाठवू म्हणजे ही कोर्टामार्फत नोटीस पाठवली त्याने आम्हाला, आणि या म्हणले भरण्याला नाही तर हराशी काढण्याचं त्याने आम्हाला हे दिलेलं आहे. आपण SBI बँकेचे किती हजार कर्ज उचलले होते? 80,000 रुपये उचलले होते. आणि आपल्याला नोटीस म्हणजे कशा प्रकारची आली होती? नोटीस आता ही कोर्टाच्या मार्फत नोटीस दिलेली येत आहे ना, ते म्हणजे 83,000 रुपये भरावं लागतात तुम्हाला. तर मी तयार म्हणलं बाबा मला 2 वेळेस कर्जमाफी झाली, आमचं कसं का नाही बसलं, कमीत कमी 1 वेळेस तर बसायला पाहिजे ना. 80,000 रुपये आणि जवळजवळ पहिली 1.5 लाखापर्यंत माफी केलेली होती आणि दुसरी 2 लाखापर्यंत केली, तर त्या 2 लाखामधली नाही बसली आणि 1.5 लाखामध्ये बी बसली नाही. करायचं आम्ही आज गरीब येतं, गरीब असून आमची खाण्याची सोय नाही आणि खाण्याची सोय नसून आम्हाला यायचं कर्ज भरावं का, घर राहा घरकुल नाही, कुठं राहायला घर नाही. आज आम्ही अख्ख्या गावात विचार आमच्या, आम्ही लोकांच्या घरात येतात, एकच पोरग आहे मला आणि मालकाला काम होत नाही. मग 3 ऑपरेशन झालेले येतं, मला काम होत नाही. माझ्या मुलांना कुठून पैसे भरायचे एवढे, कुठून आणायचे आम्ही, का चोरी करायची का कोणाची, कुठून आणायचे पैसे इथलाले पैसे. आज आम्ही लोकांच्या घरात येतो आणि ह्या जर नोटीशी आल्या ना एखाद्याला हडफेल झाला तर आम्ही काय करायचं, कुठं कोणाकडे पाहायचं. एका एकुलत्या एका लेकराला 1,80,000 का 1 लाख भरा म्हणले, नोटीशी पाठवल्या, आजवर का नाही पाठवल्या नोटीशी, आहे ना झोपी गेल त्या का सरकारी, याला काय झालं तर आजवर. आज घराची सुद्धा सोय नाही आमची, आम्हाला राहायची सोय नाही, लोकांच्या घरात राहिलो आम्ही, नाही तर अख्ख्या गावाला विचारा आमच्या कोणता पुढारी माणूस आणा त्याला विचारा की या माणसाला घर आहे का, कुठून काय करायचं आम्ही, कशाने भरायचं. करोना आला पुन्हा त्याच्यात, करोनाचा पुन्हा आणखीन पैसे लागले, कुठून आणायचे हे पैसे, हे आम्ही लोकांचे पैसे याचे घेतो त्याचे घेतो, वर्ग कामाला जाते, मी कामाला जाते, मालक कामाला जातात, काय करायचं मग आम्ही, कुठून आणायचं.